आणि ब्रेकनंतर बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या दासगाव जवळ एक भीषण अपघात झालाय. बस आणि चारचाकीत झालेल्या भीषण अपघातात चारचाकी चालकाचा मृत्यू ठरल्याचं कळत आहे. पहाटे 4 सुमारास हा अपघात झालाय. देवगडहून मुंबईकडे जाताना ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात 4 प्रवासी गंभीर जखमी झालेत. महाडच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती कळते. आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी. मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती कळते. दासगावजवळ बस आणि एका कारमध्ये हा भीषण अपघात झाल्याची माहिती कळते. देवगडहून मुंबईकडचा प्रवास सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचं कळतं. यात कार चालकाचा मृत्यू ओढवलाय. पहाटे 4 सुमारास ही दुर्घटना घडली अशी प्राथमिक माहिती सध्या उपलब्ध होते. चालकाव्यतिरिक्त आणखीन 4 जण यात गंभीर जखमी झालेत. आपण बघतोय ही धडक किती भीषण अशी आहे आणि त्याच्यामुळे कारचं तर नुकसान झालंच आहे पण जीवितहानी झाल्याचं वाईट जास्त वाटतं कारण कार चालकाचा जागीच मृत्यू ओढवलाय. या संदर्भात काही गुन्हा दाखल झालाय का, काही कारवाई झाली का, याबद्दल देखील आपण लक्ष ठेवून असू. कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबल्या असं कळतं. इथे रेल्वेची मेंटेनन्स व्हॅन आता या पटरीवरून घसरली आणि वाहतुकीला त्याच्यामुळे मोठा अडथळा निर्माण झालाय. खेड दिवाणखवटी स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे. रेल्वेच्या गाड्या चिपळूण आणि खावटी स्थानकावर थांबून आहेत अशी माहिती सध्या उपलब्ध होतीये. त्यामुळे कोकणातून आलेली ही आणखीन एक बातमी. आपण पुन्हा एकदा बातमी बघतोय जिथे कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक सध्या खोळंबली आहे आणि रेल्वेची मेंटेनन्स व्हॅन ही रेल्वे ट्रॅकवरून घसरल्या असं कळत आहे. नेमकी काय घटना घडली आहे हे सांगणारे फोटोज देखील आता आपण टीव्ही स्क्रीन्सवर बघतोय. खेड दिवाणखावटी स्टेशन दरम्यानची घटना आहे आणि यामुळे परिणाम असा झालाय की ज्या प्रवास करणाऱ्या तिथून गाड्या आहेत या दरम्यान या टप्प्यादरम्यान त्या चिपळूण आणि खावटी स्टेशनवर सध्या थांबलेल्या आहेत. चंद्रकांत बनकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. तर चंद्रकांत काय अधिक माहिती? कोकण रेल्वे मार्गावरती जे वावे दिवाणखवटी आणि खेड स्टेशन दरम्यान जे वावे गाव आहे या गावानजीक जी मेंटेनन्स व्हॅन आहे जिला युटीव्ही व्हॅन असं म्हणतात हे सकाळी 7 जी खवटी आणि खेड रत्नागिरीच्या बाजूने येत असताना तिचा जे 2 चाकं आहेत पाठीमागची ती पटरीवरून घसरली आणि ती घसरल्यामुळं जी पटरी आहे त्या पटरीला देखील तडा गेलेला आहे. सकाळी 7 ती व्हॅन जी आहे ही उचलण्यासाठी किंवा काढण्यासाठी प्रयत्न कोकण रेल्वे मार्ग ज्या लोक करत आहेत अधिकारी जे आहेत हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी क्रेन देखील पोहोचलेले आहे. मात्र पटरीला तडा गेल्यामुळे गेल्या 4 जी कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक आहे ही पूर्णपणे खोळंबलेली आहे. तेजस एक्सप्रेस असेल ही वीर ह्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे. तर मांडवी एक्सप्रेस आहे, त्यानंतर नेत्रावती एक्सप्रेस आहे, अशा अनेक एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत ह्या ठिकठिकाणी थांबून ठेवलेल्या आहेत. खेड स्टेशन असेल, खवटी स्टेशन असेल किंवा कोकण रेल्वे मार्गावरची जवळपासची जेवढी स्टेशन असेल त्या ठिकाणी प्रवासी देखील या ठिकाणी रखडलेले आहेत. अजून किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 1 ते 1.5 तासामध्ये हा मार्ग सुरळीत होण्याची शक्यता जी आहे ही त्यांनी आता या ठिकाणी वर्तवलेली आहे. मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण बघतोय कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे कारण रेल्वेची एक मेंटेनन्स व्हॅन ही रेल्वे ट्रॅकवरून घसरली आणि खेड दिवाणखवटी स्टेशन दरम्यानच्या घटनेत